हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू पी वाय क्यू सिरीज ऑलरेडी ह्या सिरीजमध्ये आपण ट्वेल्थ स्टँडर्डच्या फिजिकल केमिस्ट्रीचे ट्वेंटी ट्वेंटी टूचे पी वाय क्यूज अपलोड केलेले आहेत फिजिकल केमिस्ट्री सेक्शन ऑलरेडी कवर झालेलं आहे हो फुल यू हॅव फॉलोड दॅट सेक्शन इफ नॉट यू कॅन चेक इन द डिस्क्रिप्शन यू विल फाईंड लिंक प्लेलिस्ट लिंक ठीक आहे आता आपण स्टार्ट करणार आहोत इथून पुढे ऑर्गेनिक केमिस्ट्रीचे वन शॉर्ट व्हिडिओज प्लस ट्वेंटी ट्वेंटी टू चे ठीक आहे तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर वन फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारले ऍनिलिन पासून फिनॉलचं कन्व्हर्जन करण्यासाठी कोणता डिएजंट आपण यूज करतो एनिलिन म्हणजे काय तर बेन्झिन रिंग आहे बेन्झिन रिंगला एन एच टू ग्रुप कनेक्टेड आहे तिथून आपल्याला जो कंपाऊंड बनवायचा आहे त्याच्यामध्ये बेन्झिन रिंग आणि त्याला काय असेल तर कनेक्टेड ओ एच ग्रुप सो फॉर धिस रिएक्शन वी यूज एन एन ओ टू अँड एच सी एल दिस इज युअर डायझोनियम सॉल्ट आणि तिथून मग आपण ती पुढे प्रोसेस करतो ओके नेक्स्ट वन वॉट इज टेम्परेचर टेम्परेचर रिक्वायर टू प्रिपेअर इथर इथर बनवायचं आहे आपला कशापासून बनवतोय आपण इथर तर तो बनवतोय फ्रॉम अल्कोहोल अल्कोहोल आहे अल्कोहोलपासून इथर बनवायचं आहे रिॲक्शन बघा काय बनेल आर ओ एच गिव्ह आर ओ आर सो इत टू निगुन चलना है डिहाइड्रेशन होता है डिहाइड्रेशन होता ना देर इज सब्यूशन रिएक्शन का सब्सटीड्यूशन रिएक्शन है तो आता जो अलकोहोल है अपना अलकोहोल गिवज सब्सटीट्यूशन एज वेल एज इलिमिनेशन ठीक है सबस्टिट्यूशन कभी दिवस एट फोर वन थ्री के सो so, मग इथे इथर बनलाय तो झाला सबस्टिट्युटेड प्रोडक्ट सो so, ही रिएक्शन होईल ऍट फोर वन थ्री केल्विन नेक्स्ट वन विच अमंग द फॉलोइंग इज नॉट अ प्रॉपर्टी ऑफ अल्कोहोल अल्कोहोलची प्रॉपर्टी कोणती नाहीये ते सांगायचंय तर फर्स्ट वन दे आर पोलर मॉलिक्युल्स पोलार मॉलिक्युल्स तर नाही पहिलाच ऑप्शन बघा काय बनला तर दे आर नॉन पोलार मॉलिक्युल मेन्शन केले विच इज रॉंग अल्कोहोल्स आर हायली पोलार मॉलिक्युल्स अल्कोहोल काय आहेत तर पोलार मॉलिक्युल्स असतात त्यामुळे हा पहिलाच ऑप्शन जो की स्टेटमेंट रॉंग बनेल सो करेक्ट झाला देन बाकीचा जर बघितले आपण ऑप्शन तर बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्कोहोल इंक्रीजेस विथ इनक्रीज इन इं दर मोलर मास तर करेक्ट आहे बॉइलिंग पॉईंटसाठी ऑलवेज रिमेंबर बॉइलिंग पॉईंट इज प्रपोर्शनल टू मोलर मास अँड इट इज इनव्हर्सि प्रपोर्शनल टू ब्रांचिंग ठीक आहे सो so, हा करेक्ट आहे इज टॉक्झिक लिक्विड येस करेक्ट आहे अल्कोहल कंटेंट टू ओएच ग्रुप दॅट इज ऑल्सो करेक्ट ठीक आहे बघा तर नेक्स्ट बघूया व्हाट इज मेन प्रोडक्ट फॉर वेन क्यूमिन इज ऑक्सिडाइज इन प्रेजेंस ऑफ कोबाल्ट कोबाल्टॅप्टलिन अँड फर्दर ट्रीटेड विथ डायल्यूट ऍसिड क्युमीन काय असतो बघा क्युमिन म्हणजे काय तर बेन्झिन रिंग आहे आणि त्याला आयसो प्रोपाईल ग्रुप कनेक्ट केला आहे ह्याची रिॲक्शन आपण कोणाबरोबर करतोय तर ऑक्सिडेशन करतो है इन प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट नॅफ्टालिन तर मग इथला जो प्रॉडक्ट असतो हा प्रॉडक्ट हा असा काहीतरी बनतो बेन्झिन रिंग इथे हे कार्बनचे ग्रुप अँड देन त्याला ऑक्सिजन ऑक्सिजन अँड फर्दर हायड्रोजन अँड ह्याच्यावरती इफ वी आर एच प्लस देन इथून जो प्रोडक्ट असणार चा आहे तो असतो आपला फिनॉल फिनॉलच्या चार प्रिपरेशनच्या रिएक्शन आहेत प्लस इधे अपने कन तो सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ सी एच थ्री दिस इज योर रिएक्शन प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम क्यूमीन ठीक है सो मैं इतले जे प्रोडक्ट है तो है अपने क्या फिनॉल प्लस एसिडोल दिस इज योर फाइनल प्रोडक्ट नेक्स्ट रिएक्शन क्वेश्चन वॉट इज इंटरमीजिएट कंपाउंड फॉर्म वेन क्लोरोबेन्जीन क्लोरोबेन्जीन चे रिएक्शन करते विथ फ्यूज एनिवेज अंडर प्रेशर इंटरमीजिएट बनवाय क्लोरोबेन म्हणजे बेन्झिन रिंग बेनझिन रिंगला आहे सी एल त्याची रिएक्शन आपण करतोय विथ एनएच फ्युज एनए सो so इथे काय होतं रे तर इथे सबस्टिट्युशन होऊन जातं सी एल निघून जातो आणि सी एलच्या इथे येतो आपल्याकडे ओ मायनस एन ए प्लस ठीक आहे कॉज तो, तो बेसिक फॉर्म बेसिक मीडियम मध्ये आहे आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा आपण एच प्लस ऍड करतो तेव्हा फायनली प्रॉडक्ट आपल्याकडे असतो बेन्झिन रिंग आणि त्याला असेल ओच OH ग्रुप ठीक आहे सो इथे जो इंटरमिजिएट आहे हा झाला आपला इंटरमिजिएट विच इज सोडियम फिनॉक्साइड ह्याला काय म्हणतो आपण सोडियम फिनॉक्साइड नेक्स्ट वन व्हॉट इज आयुपॅक नेम ऑफ पिकडिक ऍसिड पिकडिक ऍसिड मध्ये काय असतं आहे तर बेन्झिन रिंग आहे बेन्झिन रिंगला ओ एज OH ग्रुप कनेक्ट झाला म्हणजे हा फिनॉल झाला आणि त्या फिनॉल मध्ये आपल्याकडे टू फोर अँड सिक्स पोझिशन टू फोर आणि सिक्स पोझिशनला एनो टू ग्रुप कनेक्ट झालेले आहेत सो so, तो बनतो आपल्यासाठी टू फोर सिक्स ट्रायनायट्रो फिनॉल ठीक आहे नेक्स्ट वन द कंपाऊंड जे काही गिवन आहे इट्स कॉल्ड सी ह्याला काय म्हणतो आपण तर डबल बॉन्ड आहे डबल बॉन्डच्या रिस्पेक्टमध्ये मध्ये इथे जो अल्फा कार्बन आहे बघा तुम्ही हा डबल बॉन्ड आहे डबल बॉन्डच्या इस्पेक्ट मध्ये नेक्स्ट कार्बन त्याला ओ एच ग्रुप कनेक्ट झालाय सो so, ह्याचं जे नाव आहे ते झालं प्रोटोनिल अल्कोहोल ठीक आहे प्रोटोनिल अल्कोहोल दॅट यू शुड नो माहीत असलं पाहिजे ते नाव ठीक आहे ग्लायकॉल वगैरे जे आहेत और इव्हन इफ इव, चला बघा इव्हन इफ इव यू डोंट नो धिस नेम ग्लायकॉल म्हटलं ग्लायकॉल म्हणजे मिनिंग काय होतं की तिथे दोन ओएज ग्रुप असले पाहिजेत ग्लायकॉलसाठी कंडिशन काय आहे तर दोन ओएज ग्रुप बेन्झिनॉल तर एव्हरी वन नोज बेन्झिन आहे आणि बेन्झिनला ओ एज ग्रुप कनेक्ट झालाय राईट सो हा एनिवे इफ वन इफ यू डोंट नो तुम्हाला Next the product form. Product काई बनना so, आपले. हे आन्सर मिळेल नेक्स्ट बघू आपण आयडेंटिफाय द प्रॉडक्ट फॉर्म प्रॉडक्ट काय बनणार आहे ते आयडेंटिफाय करायचे फिनॉल आहे आपल्याकडे फिनॉल ची रिएक्शन करतोय आपण विथ कॉन्सन्ट्रेटेड एच टू एस ओ फोर ऍट थ्री सेवन्टी थ्री केलविन हाय टेम्परेचरला आपण रिएक्शन करतोय सो रिमेंबर दिस ही जी रिएक्शन आहे हे आहे आपलं इलेक्ट्रोफिलिक सबस्टोल्युशन रिएक्शन ठीक आहे आता इथे जो ओएज ग्रुप आहे आपला दिस ओएज ग्रुप इज ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ओएज ग्रुप काय असतो ऑर्थो आणि पॅराडायरेक्टिंग सो इथे आपल्याकडे जे प्रॉडक्ट बनतात ते दोन असतात एक ऑर्थो प्रोडक्ट बनतो आणि ऑर्थो प्रोडक्ट जो आहे तो लोअर टेम्परेचरला असेल आणि पॅरा प्रोडक्ट जो आहे हा पॅरा प्रॉडक्ट असतो हायर टेम्परेचरला सो इथे थ्री सेवेंटी थ्री जे आहे बॉइलिंग टेम्परेचर आहे आपण बॉइलिंग टेम्परेचर म्हणून आपण सो त्यामुळे इथे जो प्रॉडक्ट असणार आहे तो काय बनेल तर पॅरा प्रॉडक्ट बनणार आहे विच इज पॅराफिनॉल सल्फॉनिक ॲसिड ठीक आहे दॅट इज नॉट ए एक्झॅक्ट करेक्ट नेम बट ठीक आहे आता ते ॲक्सेप्ट करू आपण ह्या ऑप्शन्समधून नेक्स्ट वन बघा नेक्स्ट आहे आपल्याकडे रिॲक्शनमध्ये आर सीओ आर प्राईम म्हणजे इस्टर आहे आणि इस्टरची रिॲक्शन करतोय आपण एला एल एच फोर बरोबर म्हणजे रिडक्शन केले सो so, रिडक्शन केल्यावर काय होणार रिडक्शन केल्यावर आपल्याकडे काय बनेल तर वी विल हॅव फॉर्मेशन ऑफ फर्स्ट इनिशियली सेपरेशन केलं आपण आर सी डबल बॉन ओ ओ मायनस आणि आर प्राईम ओ मायनस हा व्हायला पहिला पार्ट आपण सेपरेट आऊट केला आता हा सेपरेट आऊट पार्ट केलेला पार के स्ट्रॉंग रिएजंट एल एच फोर काय आहे स्ट्रॉंग रिएजन्ट ह्याच्या प्रेझेन्समध्ये जर ही रिएक्शन करतोय तर ह्याचा प्रोडक्ट काय असेल इथे आर लाच अटॅच होऊन जाईल सो इथे बनेल आर प्राईम ओ एच इथे जो कंपाऊंड बनलाय तो पहिला कार्बोक्सिलिक एसिड बनवेल फर्स्ट इट विल फॉर्म सी ओ एच सीओ एच चा फर्दर रिडक्शन होईल तिथून तो आपल्याकडे बनवेल सी ओ एच आणि सीओ सीओ म्हणजे अल डीएडवाला अल आणि फायनली आपल्याकडे बनणार आहे सी त्याला सिंगल बॉन्ड ओ एच आणि इथे येथील दोन एच टू म्हणजेच काय तर हा जो कंपाऊंड आहे ह्याचा फायनल प्रोडक्ट असेल आपल्याकडे आर सी एच टू ओ एच स्ट्रॉंग रिड्युसिंग रिएजंट यूज केला होता आपण सिन्स वी आर युझिंग स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट खूप स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट यूज केला की त्याचा प्रॉडक्ट अल्कोहोल बनवून टाकायचा ठीक आहे so सो मग इथे दोन्ही अल्कोहोल आपल्याला बनवायचे सो so हा एक बघा आणि हा एक दोन्ही अल्कोहोल बनलेत दॅट इज दॅट विल बी युअर करेक्ट आन्सर नेक्स्ट नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट इन ग्लिसरॉल ग्लिसरॉल म्हटलं ग्लिसरॉल म्हणजे किती ग्रुप झाले तर ग्लिसरॉल कंटेन्स थ्री ग्रुप ओके ग्लायकॉल असेल बघा नावं माहीत पाहिजेत सगळ्यांना ग्लायकॉल म्हटलं की त्याच्यामध्ये असतात दोन ओएज ग्रुप तेच आपण घेतलं ग्लिसरॉल तर तिथे असतात तीन ओएज ग्रुप ठीक आहे ऑल राईट नेक्स्ट बघा व्हॉट इज प्रॉडक्ट ऑप्टेन वेन वेपर ऑफ फिनॉल इज पास्ट ओवर हिटेड झिंक फिनॉल झिंक वरती पास केलं आहे आपण ठीक आहे फिनॉल आहे आपल्याकडे आणि त्या फिनॉलला आपण पास करतोय ऑन झिंक तर इथे काय होतं गाईज झिंक आणि ऑक्सिजन हे झेडेनो बनवतात आणि फिनॉलचं रिडक्शन होऊन तिथे बनवून जातं बेन्झिन रिंग सो बेन्झिन रिंगवाला आपल्याकडे ऑप्शन दिसतोय इथे ऑप्शन डी नेक्स्ट बघू आपण आयडेंटिफाय द प्रॉडक्ट ए इन फॉलोइंग रिएक्शन बघा रिॲक्शनमध्ये काय केलं आहे ॲक्वियस यूज केला आहे ॲक्विस यूज केला आहे म्हणजे काय होणार तर इथे होणार आहे आपल्याकडे सबस्टिट्युशन ॲक्विस म्हटलं की काय होतं सबस्टिट्युशन आणि के एच घेतला आहे म्हणजे कोणाचं सबस्टिट्युशन तर ओ एच ग्रुपचं करेक्ट सो मग इथून म्हणतो सी टू एच फाईव्ह सी टू एच फाईव्ह आणि त्याला ओ एच म्हणजेच कोण झाला तो तर तो बनला इथेनॉल दिस इज इथेनॉल थर्टीन क्वेश्चन आयडेंटिफाय द फंक्शनल ग्रुप प्रेझेंट इन इथर्स इथरमध्ये काय असतं रे तर इथर कंपाऊंड म्हणजे हे असे असतात आर सिंगल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड आर धीज आर युअर इथर्स ठीक आहे सो तिथे आपल्याला हा ऑप्शन दिसेल बघा हा जो पहिलावाला ग्रुप आहे हा झाला अल्कोहोल दिस इज अल्कोहोल दिस इज अल्डिहाइड अँड दिस इज अमाइन दॅट ऑल्सो यू शुड नो नेक्स्ट वन विच ऑफ द फॉलोइंग इज अॅन अल्कोहोल खालीपैकी अमंग इज अॅन अल्कोहोल अल्कोहोल कोणता आहे बघा अल्कोहोल म्हणजे काय आता यात सगळ्यामध्ये फरक बघा समजून घ्या अल्कोहोल म्हणजे काय तर कार्बन ओ एच ग्रुप जो आहे हा ओएच ग्रुप आपल्या नॉन ॲडोमॅटिक कार्बनला कनेक्ट झालाय कोणत्या कार्बनला तर नॉन ॲटोमॅटिक कार्बनला कनेक्ट झालाय ही कंडिशन असते तोच ऍडोमॅटिक कार्बनला कनेक्ट झाला असेल बेन्झिनवाल्या कार्बनला कनेक्ट झाला असेल तर त्या केसमध्ये आपण त्याला म्हणतो फिनॉल ठीक आहे, आहे, आहे बगा बगा CH2, मैं सो मग इथे बघा डायरेक्ट कनेक्शन आहे डायरेक्ट कनेक्शन आहे डायरेक्ट कनेक्शन आहे बट इथे जर बघाल तुम्ही तर इथे यू विल फाईंड कनेक्शन बघा कसं झालंय तर ओ एच कनेक्टेड टू सी एच टू विच इज नॉट बेन्झिन का सिस्टीम आणि मग पुढे बेन्झिन आहे सो मग फर्स्ट ऑप्शन जो आहे हा आपला बनेल युअर अल्कोहोल आणि बाकीचे काय असतील तर बाकीचे आहेत सगळे फिनॉल्स का फिनॉल्स आहेत तर बेन्झिन रिंगला डायरेक्टली ओएच OH कनेक्ट झाले सो ते झाले फिनॉल्स नेक्स्ट वन विच ऑफ द फॉलोइंग इज अ सेकंडरी अल्कोहोल सेकंडरी अल्कोहोल काय असतो तर ओएच OH ग्रुप जो आहे ओएच ग्रुप इज कनेक्टेड टू सेकंडरी कार्बन न व्हॉट इज सेकंडरी कार्बन तर हा जो कार्बन आहे इट इज फर्दर कनेक्टेड कार्बन जो आहे तो फर्दर कनेक्टेड टू टू कार्बन ठीक आहे सेकंडरी अल्कोहल अल्कोहलमध्ये तीन टाईप बनतात आपल्याकडे अल्कोहल म्हटलं की ते अल्कोहोल असतात प्रायमरी सेकंडरी टर्शरी ठीक आहे प्रायमरी अल्कोहोल जेव्हा कार्बन आहे एकाच कार्बनला कनेक्ट झालाय आणि तो कार्बन ओएचला कनेक्ट झालाय सेकंडरीमध्ये कार्बन जो ओएचला कनेक्ट झालाय तो दोन कार्बनला कनेक्ट झाला असेल आणि टर्शरीमध्ये कार्बन विच इज कनेक्टेड टू ओएच इट्स फर्दर कनेक्टेड टू थ्री कार्बन तीन कार्बनला कनेक्ट झाला असेल सो इथे बघू आपण बघा आता हा ओए OH ग्रुप दिसतोय प्रत्येकाला तर हा जो कार्बन आहे हा कार्बन वन अँड टू दोघांना कनेक्ट झालाय सो दिस विल बी युअर सेकंडरी इथे जर बघाल तुम्ही तर इथले दोन आणि इथला एक असे तीन म्हणजे हा टर्शरी बनेल दिस विल बी थ्री डिग्री इथे जर बघाल तर एकालाच कनेक्ट झालाय हा बनेल वन डिग्री इथे पण एकालाच कनेक्ट झालाय सो हा पण बनेल वन डिग्री सो आपला ऑप्शन फर्स्ट जो आहे तो करेक्ट आहे नेक्स्ट बघा विच अमंग द फॉलोइंग रिएजन फॉर्म अल्कोहोल वेन रिएक्टेड विथ आर सीओएच एच आर सीओ एच ची रिएक्शन केली की कोण आपल्याला अल्कोहोल धिस इज एल आय एल एच फोर ठीक आहे इथे आपल्याकडे रिडक्शन होतं मी प्रत्येकाचे प्रॉडक्ट पण लिहून ठेवतो इथे रिडक्शन होतं इथे म्हणतो आपल्याकडे आर सीओएच एच इथे जर बघितलं एन एच सीओ थ्री ता आर, आर थे थे, तर एन एच सी ओ थ्री रिॲक्ट करून काय बनवेल आर सीओ मायनस एन ए प्लस हा सॉल्व बनेल एसिड आणि बेस एन एच थ्री जर असेल तर इथून अमाइड बनतो आर सी डबल बॉन ओ एन एच टू ओके आणि पी टू ओ फाईव्ह असेल तर पी टू ओ फायच्या केसमध्ये इथून आपल्याकडे इस्टर्ड इस्टरिफिकेशन होऊन जाईल सॉरी पी टू ओफायमध्ये डिहायड्रेशन होऊन जातं रिएक्शनमध्ये काय होईल तर डिहायड्रेशन होईल दिस इज युअर डिहायड्रेटिंग एजंट ओके बघा आता नेक्स्ट रिॲक्शन बघूया आपण सेवन्टीन वन विच अमंग द फॉलोइंग इज नॉट अ मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ फिनॉल फिनॉलसाठी कोणती मेथड नाहीये ठीक आहे बघू आपण वन बाय वन तर फर्स्ट वन जर इथलं बेन्झिन आहे बेन्झिनची रिॲक्शन करतोय आपण कॉन्सन्ट्रेटेड एस्ट्रोएसोफोर बरोबर तर इथला जो प्रॉडक्ट आहे दॅट वोन बी फिनॉल ही जी रिएक्शन आहे ही रिएक्शन काय असेल तर दिस इज युअर इलेक्ट्रोफिलिक सबस्ट्र्युशन रिएक्शन ओके okay. त्याच्यामध्ये ही कोणती आहे तर सल्फोनेशन दिस रिएक्शन इज सल्फोनेशन मग इथला प्रोडक्ट काय असणार आहे तर प्रोडक्ट असतो बेन्झिन आणि बेन्झिनला एसो थ्री एच बेन्झिनला काय असणार आहे एसो थ्री एच ग्रुप कनेक्ट झाले दिस इज युअर रिएक्शन तो फर्स्ट ऑप्शनच होऊन गेला ठीक आहे फर्स्ट ऑप्शनच आपला अप्षिनल होऊन जाईल सेकंड ऑप्शन बघा एनिलिन हे मगाशीत बघा क्वेश्चन मध्ये आलं होतं आपल्याला ॲनिलिन विथ एनएनओ टू येस पॉसिबल आहे क्लोरोबेन्झिन विथ एनएच दॅट इज ऑल्सो पॉसिबल क्युमिन ओ टू केव्हाल नागत दॅट इज ऑल्सो पॉसिबल ठीक आहे नेक्स्ट वन विच ऑफ वॉट इज प्रॉडक्ट ऑफ रिमल्टिमन रिॲक्शन रिमल्टिमन रिॲक्शन रिमल टिमन रिॲक्शनमध्ये होतं काय तर बेन्झिन रिंग आहे आपली ठीक आहे बेन्झिन रिंग आहे आणि त्याला इथे आपल्याकडे ओ एच आहे ओ एच पार्ट आहे ठीक आहे आणि इथे आपल्याकडे येऊन जातो सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड एच ग्रुप कोणामुळे होते रिएक्शन तर आपल्याकडे जो फिनॉल आहे ओरिजिनली प्रेझेंट असलेला फिनॉल जो आहे त्याचे रिएक्शन आपण करतो विथ सी 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 एच सी एल थ्री क्लोरोफॉर्म बरोबर आता क्लोरोफॉर्मशी जेव्हा रिएक्शन करतो तेव्हा फर्स्ट क्लोरोफॉर्म हा ओ एच OH मायनस बरोबर बेस्टच्या प्रेझेन्समध्ये बनवतो हो आपल्याकडे सी सी एल टू ठीक आहे नाऊ धिस इज युअर इलेक्ट्रॉन डेफिशियंट हा काय असतो इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतो कमी असलेला सो मग ह्याच्यावरती आपला फिनॉल अटॅक करतो स्टेप्स जस्ट मेन्शन करून ठेवतो फिनॉल काय करतो अटॅक करतो फ्रॉम ऑर्थो अँड पॅरा दोन्ही म्हणून पॉसिबल आहे सो so, ऑर्थो मधून इथे अटॅक झाला की त्यानंतर इथे रिअरेंजमेंट वगैरे होणार आहे सगळी आणि मग इथे आपल्याकडे हा असा कंपाऊंड बनतो ओ OH एच पी एच सी एल टू ज्याच्यावरती आपण जेव्हा करणार आहे तेव्हा हा जो सी एल आहे हा सी एल रिप्लेस होऊन जातो ओ OH एच ने ठीक आहे आणि आता एकाच कार्बनवरती दोन ओ एच आले किंवा तिथे डिहायड्रेशन होतं आणि फायनल प्रॉडक्ट हा असा बनवून जातो दिस इज युअर रिमर्ट रिएक्शन दोन रिएक्शन आहे तिथे अजून एक आहे कोलबेज रिएक्शन सेम फिनॉल आहे फिनॉल वरती फक्त रिएक्शन करताना आपण इथे मग सीओ टू यूज करतो ओके वर् सो मग तिथून आपल्याकडे इज युअर कोल्डबेस्ट प्रोडक्ट सॅलिसिलिक ऍसिड सो इथे प्रॉडक्ट काय असणार आहे तर इथे प्रॉडक्ट असणार आहे आपला सॅलिसिलिकाईट नेक्स्ट वन विच ऑफ द फॉलोईंग कंपाऊंड इज यूज ॲज अँटी फ्रीज एजंट इन ऑटोमोबाईल रेडिएटर्स अँटी फ्रीज एजंट म्हणून आपण कोणता कंपाऊंड यूज करतो तर हा वाला आपला थेरीवाला क्वेश्चन झाला लास्ट सेक्शनमध्ये जर जाल तुम्ही तर तिथे यू विल फाइंड देर आर युझेस ऑफ कंपाऊंड ठीक आहे युजेस ऑफ कंपाऊंड दिलेल्या आहेत आणि मग त्याच्या अंडर तुम्हाला हा मला पॉईंट जो आहे तो मिळून जाईल ठीक आहे मी इथे रेफरन्ससाठी दाखवला असता फोटो बट यू कॅन रेफर दॅट ओपन द टेक्स्टबुक आणि त्याच्या अंडर फाइंड करा लास्टचा जो आहे ना यूजेस हा सेक्शन चाप्टरच्या एकदम एंडला सो यू कॅन फाइंड दॅट नेक्स्ट वन क्युमीन ऑन एअर ऑक्सिडेशन किंवा एअर ऑक्सिडेशन इन प्रेजेंस ऑफ कोबाल्ट नॅप्टलिन काय बनवतो तो फिनॉल आणि ऍसिटॉन हे मगाशीच बघितलं आपण काय बनवणार आहे फिनॉल अँड ऍसिटॉन ओके वेट 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 इथे इथे बघा इथे रिएक्शन मध्ये सी दिस इज इम्पॉर्टंट थिंग आय मिस दॅट पार्ट की एअर ऑक्सिडेशन केलंय पण एअर ऑक्सिडेशन करून रिॲक्शन थांबवली सी रिएक्शन इथे लांबली हा कंपाऊंड आहे क्युमिन त्याचं एअर ऑक्सिडेशन केलं ओ टू कोबान पण त्यानंतर ते त्यांनी ऍसिड मेन्शन नाही केले मेन्शन नाही केले त्यामुळे ही रिएक्शन इथपर्यंतच विचारली त्यांनी हा वाला कंपाऊंड विचारलाय ओ परत ओ आणि त्याला एच ठीक आहे आणि इथे जेव्हा एच प्लस ऍड करू ना हा एच प्लस ऍड केल्यानंतर मग हा प्रोडक्ट असतो फिनॉल आणि ऍसिड वाला प्रोडक्ट कधी बनतो आफ्टर ऍडिशन ऑफ धिस एक्सप्लस पण त्यांनी इथे मेन्शन नाही केलंय सो मेन्शन नाही केले तर हा प्रॉडक्ट असेल अँड धिस इज नॉट धिस हा वाला प्रॉडक्ट नाही बनणार आहे कोणता बनणार आहे तर धिस इज युअर क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड प्रॉडक्ट काय बनला आपला तर क्युमिन हायड्रोपेरोसाईड धिस इज युअर प्रॉडक्ट अँड नॉट धिस वन डू रिमेंबर धिस काय स्टेप स्टेप होती ती नेक्स्ट बघू आपण प्रॉडक्ट आयडेंटिफाय करायचं आहे आपल्याला रिॲक्शनसाठी काय रिएक्शन गिवन आहे तर uh, ओ एच आहे ओ एचवरती सी यू सेकंडरी कंपाऊंड आहे से सी यूच्या रिएक्शन कशा असतात कॉपर ॲट फाईव्ह सेवन्टी थ्री के घेतला समजा आपल्याकडे वन डिग्री अल्कोहोल असेल तर वन डिग्री अल्कोहोलचा प्रॉडक्ट असतो अल्डिहाईड इफ यू हॅव टू डिग्री अल्कोहोल देन त्याचा प्रॉडक्ट असणार आहे किटोन अँड इम्पॉर्टंट थ्री डिग्री अल्कोहोल देन त्या केसमध्ये प्रॉडक्ट असतो अल्कीन ठीक आहे सो इथे वी सी हा जो आहे तो टू डिग्री आहे का टू डिग्री आहे कारण बघा हा वाला जो कार्बन आहे धिस कार्बन इज फर्दर कनेक्टेड टू टू कार्बन सो हा झाला टू डिग्री आणि टू डिग्री आहे म्हणून किटोन बनेल टू डिग्री आहे सो काय बनला पाहिजे किटोन बनला पाहिजे नेक्स्ट बघू आपण आयडेंटिफाय द सिम्पल इथड सिंपल इथड म्हणजे काय की ज्याच्यामध्ये दोन्ही साईडला सेम ग्रुप कनेक्टेड आहेत सिंपल इथर काय असतात की हे असं वाले कंपाऊंड आर ओ आर हे झालं सिंपल इथर आणि आर ओ आर प्राईम दिलं दोन डिफरंट ग्रुप आले तर मग ते झाले मिक्स्ड इथर सो so इथे आपला सिंपल इथर बघा काय बनेल तर मिथॉक्सी मिथेन दिस विल बी युअर सिंपल इथर बाकीच्यांचं जर स्ट्रक्चर बघितलं तर एनिसोलमध्ये बेन्झिन रिंग बेन्झिन रिंगला रिंग ऑक्सिजन त्याला सीएचिंग प्रोपॉक्सी बेन्झिन अगेन बेन्झिन रिंग त्याला ऑक्सिजन आणि त्याला पुढे सी थ्री एच सेवन मिथॉक्सी इथेन सी एच थ्री ऑक्सिजन सी टू so, एच फाईव्ह सो हे सगळे काय झाले मिक्स्ड इथे एक्झाम्पल झाले ओके नेक्स्ट बघू आपण विचार मग द फॉलोइंग कंपाऊंड इज अ प्रायमरी अल्कोहोल प्रायमरी अल्कोहोल कोणता आहे प्रायमरी अल्कोहोल मगाशीच आपण बोललोय काय आहे तर ओ एच ग्रुप आहे एका कार्बनला कनेक्ट झालाय आणि धिस कार्बन इज फर्दर कनेक्टेड टू ओनली वन कार्बन दोन हायड्रोजन आणि एक कार्बन असेल तर ते झाले प्रायमरी अल्कोल आपण आता स्ट्रक्चर्स ड्रॉ करू ब्युटॅन टू ऑल ब्युटॅन टू ऑल म्हणजे हे असं असेल वन टू थ्री फोर कार्बन आणि इथे ओ एच टू मिथाईल प्रोपॅन वन ऑल टू मिथाइल प्रोपॅन वन ऑल मी इथे देतो बघा सेकंड ऑप्शनचा वन टू थ्री कार्बन देन इथे दिले आपल्याला सेकंडला मिथाईल ग्रुप आणि फर्स्टला ओ एच ग्रुप फर्स्टला ओएच ग्रुप सो यू यू कॅन सी हियर ओ एच कार्बनला कनेक्ट झालाय आणि तो कार्बन एकाच कार्बनला कनेक्ट झालाय ठीक आहे सो so, हे झालं आपलं वन डिग्री पहिलावाला जो होता पहिलावाला हा आला होता आपला टू डिग्री का कारण बघा हा कार्बन वन आणि टू दोघांना कनेक्ट झालाय दिस इज युअर वन डिग्री प्रायमरी इथे जर बघाल टू मिथाईल प्रोपॅन टू ऑल म्हणजे हे असं असेल तीन कार्बन मधल्याला कार्बन त्यालाच ओ एच ग्रुप सो धिस कार्बन इज नाऊ फर्दर कनेक्टेड टू थ्री कार्बन तीन कार्बनला कनेक्ट झालाय तर हा बनला थ्री डिग्री आणि सायक्लोब्युटॅनॉल तर तो पण दोन कार्बनला कनेक्ट झालेला असेल बघा इथे असा वाल आहे सो हा बनेल टू डिग्री नेक्स्ट वन विच द फॉलोइंग इज ऑप्टेन ॲज अ प्रोडक्ट ऑफ फिनॉल ट्रीटेड विथ एच अँड सीओ टू बाय ऍसिड हायड्रोजिस एनओ एच सी ओ टू मगाशीच सांगितलं कोलबेज रिएक्शन हे कोणती रिएक्शन कोनबे तर कोलबे कोलबेज रिएक्शन आणि त्याचा प्रॉडक्ट असणार आहे आपल्याकडे सॅलिसिलिक आहे त्याचा स्ट्रक्चर माहित पाहिजे तर रिंग त्याला ओ आणि त्याला पुढे असणार आहे टी तर हा वाला मिथॉक्सी पार्ट झाला हा वाला काय झाला मिथॉक्सी पार्ट आणि त्याला कनेक्टेड आहे पॅरेंट ॲज अ बेन्झिम ठीक आहे ही डॅश जी आहे ती मी तो पार्ट साठी दाखवली ती डॅश लहायची नसते नेममध्ये सो इथे नाव बनेल आपलं मिथॉक्सी बेन्झिन क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्स विच द फॉलोइंग हॅज हायेस्ट मेल्टिंग पॉईंट हायएस्ट मेल्टिंग पॉइंट कोणासाठी येणार आहे सो हायेस्ट मेल्टिंग पॉईंट कंडिशन ही पॅरासाठी असते यू हैव टू रिमेंबर दैट पॅरा मेटा आणि ऑर्थो सो so, पॅरा नायट्रोफिनॉल जो आहे त्याच्यासाठी आपला पॉइंट काय असणार आहे बॉइलिंग पॉईंट हायएस्ट असणार आहे कशामुळे होतं आहे तर जस्ट बिकॉज ऑफ युअर हायड्रोजन मॉर्निंग हायड्रोजन मॉर्निंग पायरा नायट्रोमध्ये काय होणार आहे वाढणार आहे कसं वाढणार आहे बघा इथे हा कंपाऊंड आहे हा इथे ओ एच आहे इथे टू आहे आता बघू शकता तुम्ही की इथून फर्दर हायड्रोजन मॉर्निंग असेल इथून फर्दर हायड्रोजन मॉर्निंग असेल करेक्ट तेच आपण ऑर्थोमध्ये बघितलं ऑर्थो कंपाऊंडला तर हा ओ एच OH, आणि हा इथे टू अरे हे काय करतील हे स्वतः इथे आतमध्येच हायड्रोजन बॉन्डिंग करून टाकतील राईट त्यामुळे इथे मॉलिक्युल मॉलिक्युलमधलं इंटरॅक्शन काय होईल कमी होईल इथे वाढणार आहे फिनॉलमध्ये बघितलं फिनॉलमध्ये तर काय होईल इथे असणार आहे पण एकाच साईडने असणार आहे सो कमीच पडला क्रिसॉलसाठी तर सी एस ग्रुप असेल ना तर मग तिथे काही ॲज सच हायड्रोजन बॉन्डिंग होणार नाही आहे दुसऱ्या ग्रुपमधून ठीक आहे लक्षात ठेवायचं मेल्टिंग पॉईंट जो आहे इट इज प्रपोर्शनल टू हायड्रोजन बॉन्डिंग ॲज वेल जेवढे जास्त हायड्रोजन बॉन्डिंग होईल तेवढा पॉईंट काय होणार आहे वाढणारे नेक्स्ट बघू आपण बघा रिएक्शन दिली आपल्याला त्या रिएक्शनचा प्रॉडक्ट द्यायचा आहे मध्ये काय सांगितलंय एच टू आहे निकेलच्या मध्ये ऍड केलाय आता एच टू इन प्रेझेन्स ऑफ निकेल जेव्हा करतो ना रे आपण एच टू इन प्रेझेन्स ऑफ निकेल तेव्हा ही आहे आपली नॉन सिलेक्टिव्ह रिएक्शन दिस इज नॉन सिलेक्टिव्ह नॉन सिलेक्टिव्हचा मिनिंग काय तर हा सी डबल बॉन्ड ओ आहे त्याचं कन्वर्जन करणार आहे सी एच ओ एच मध्ये ॲज वेल एज सी सी डबल बॉन्ड असेल त्याला पण तो कन्वर्ट करेल सी एच सी एच मध्ये ठीक आहे बट तेच समजा आपण एला एल एच फोर घेतला एल आय एल एच फोर तर एल एल एच फोर ही वाली रिॲक्शन नाही देणार तो फक्त ही वाली रिॲक्शन देतो सो so, इथे एच टू एन आय आहे त्यामुळे हावाला बॉन्ड आणि हावाला बॉन्ड दोघांनाही आपण रिड्यूस केलं तर बघा आता कोणतावाला ऑप्शन बनेल तर फर्स्ट ऑप्शनमध्येच बघू शकतो आपण वन टू सेकंड कार्बनला इथे सिंगल बॉन्ड दिसतोय थ्री फोर फोर्थ कार्बनला इथे आपल्याकडे आलाय ओएच ग्रुप अल्कोहोल आलेला आहे ठीक आहे सो हा झाला आपला करेक्ट ऑप्शन नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर ट्वेंटी एट विच अमंग द फॉलोइंग रिएजेंट इज यूज फॉर कन्व्हर्जन ऑफ अल्किन टू अल्कोहोल अल्किन आहे त्याचा अल्कोहोल बनवायचा आहे अल्किनमध्ये अल्कोहोल जर बनवायचं आहे तर काय करायचं रे काय करणार तर सिम्पल रिएक्शन आहे आपल्याकडे सी सी डबल बॉन्ड त्याच्यापासून सी सी सिंगल बॉन्ड एका ठिकाणी एच दुसऱ्या ठिकाणी ओ एच मग वाली रिएक्शन आपल्याला दिसते बी टू एच सिक्स एच टू ओ टूमध्ये ह्याच्यासाठी लक्षात पण ठेवाल की हा जो प्रॉडक्ट आहे हा प्रॉडक्ट आपला अँटी मार्कॉनिकॉववाला असतो ओके हा एक तर रिएजंट यूज करायचा आहे नाही तर मार्कॉनिकॉव्हसाठी वी आर गोइंग टू यूज एच प्लस एच टू दॅट इज अनदर रिएजंट फॉर कन्व्हर्जन ऑफ अल्किन टू अल्कोहोल अल्कीनचं कन्वर्जन कशामध्ये करतोय अल्कोहोलमध्ये करतोय लास्ट वन इथे बघा आयडेंटिफाय द कंपाऊंड ए इन फॉलोइंग रिॲक्शन ए काय असणार आहे ते आयडेंटिफाय करायचं आहे फायनल बघा प्रॉडक्ट इथे दाखवलेला आहे आपल्याला हा वाला प्रॉडक्ट आहे आता इथे रिॲक्शन सी एच थ्री एम जी बी आर बरोबर केली आहे आणि इथे जो प्रॉडक्ट आला है ना तो प्रॉडक्ट आला आहे आपल्याकडे प्रायमरी अल्कोहोल सो समजून घ्या आता इथे रिॲक्शनमध्ये काय असेल और और OH कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे त्याच्यावरती ग्रिग्ना डिएजंट आपण काय करतोय ऍड करतोय फॉलोड बाय एच प्लस मग ओवरऑल रिएक्शनमध्ये होतं काय तर डबल बॉन्ड जो आहे त्याचा सिंगल बॉन्ड होतो वरती ओळेच येतो आणि इथे ग्रिग्ना मधला कार्बन अटॅच होतो ग्रिग्ना मधला कार्बन काय होतो अटॅच होऊन जाणार आहे सो आता बघा इथे एकच कार्बन दिसतोय इथे किती आहे एकच कार्बन आहे आणि इथे दोन कार्बन झालेले दिसत आहेत आपल्याला पण हे दोन कार्बन मध्ये जो अल्कोहोल बनलाय तो कोणता दिसतोय तो वन डिग्री दिसतोय आता रिएक्शन लक्षात ठेवायची जेव्हा ग्रिग्ना रिएजंट असेल ग्रिग्ना रिएजंट असेल सो so, आपण वन डिग्री टू डिग्री आणि थ्री डिग्री अल्कोहोल बनवू शकतो कोणापासून बनवू शकतो बघा मध्ये थ्री डिग्री असेल तर किटोन लागतो टू डिग्री असेल तर नीड विविलने आणि वन डिग्रीसाठी विलने फॉर्मालिहायड वन डिग्री असेल तर काय लागणार आहे फॉर्माल डी हाइड फॉर्मल डी म्हणजे काय एच सी डबल बॉन ओ एच म्हणजे ऑलरेडी एकच कार्बन आहे आणि त्याच्यामध्ये एक कार्बन कुठून तर ग्रिग्ना सो इथे आन्सर काय असेल आपल्याकडे फॉर्माल डी हाईड दॅट सेट अबाउट एम एसटी सीई टी ट्वेंटी ट्वेंटी टू चे अल्कोहोल फिनॉल अँड इथर के क्वेश्चन्स ओके चला भेटूया मग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये इन दॅट लेक्चर वी विल बी डिस्कसिंग अबाउट